अटेंड करो। लहानापासून थोरापर्यंत कुणाची ही सर्दी याच्या फक्त 3 वेळाच्या वापराने होईल बरी। नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। होय मित्रांनो, आज मी तुम्हाला सर्दी खोकला बरा करणारा जो उपाय सांगणार आहे, ज्याच्या वापराने कुणाचीही कसलीही सर्दी खोकला हमखास बरे होईल। यातील सर्व घटक नैसर्गिक आयुर्वेदिक घटक असल्याने तुम्हाला अगदी सहजपणे सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल। चला तर पाहूयात कशा प्रकारे हा उपाय बनवायचा। पण तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलचे सभासद व्हा। नवनवीन माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर अवश्य करा। हा उपाय बनवण्यासाठी आपण येथे सर्वप्रथम घेणार आहोत ही बीटल लिव्स, म्हणजेच खाण्याचे विड्याचे पान, ज्याला नागिनीचे पान असे देखील म्हणतात। आजच्या उपायासाठी आपण ताजी 2 पाने वापरणार आहोत। नेहमीप्रमाणे देठ काढून अशा प्रकारे या पानांचे तुकडे करायचे आहेत। यानंतरचा घटक म्हणजे ही तुळशीची ताजी पाने, याचे देखील बारीक तुकडे करून या वाटीत ॲड करावीत। यानंतर 2 सगळट काळ्या मिऱ्या आणि थोडीशी सुंठ देखील यात ॲड करा। आता छोट्या खलबत्त्याच्या दांड्याने हे सर्व ठेचून बारीक करा। यानंतर अशा प्रकारे या चोथ्यातील सर्व रस एका दुसऱ्या बाउलमध्ये पिळून जमा करावा। यानंतर 1/2 चमचा मध यामध्ये ॲड करायचा आहे। चांगल्या प्रकारे मध आणि हे मिश्रण मिक्स करून एकजीव करून घ्यावे। आता हा सर्दी खोकला बरा करणारा उपाय तयार झाला। आपल्या सर्दीच्या तीव्रतेनुसार दिवसातून 3 वेळा सलग 3 दिवस हा उपाय करा। तुमची सर्दी आणि खोकला सांगायला देखील शिल्लक राहणार नाही। धन्यवाद।